विद्यार्थी मैत्रिणीनं, मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला, बी ए भाग 2 तिसऱ्या सेमच्या विद्यार्थिनीच्या गृह अर्थशास्त्राच्या तासिकेला स्वागत करते. विद्यार्थी मैत्रिणीनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण खाद्यपदार्थाचे समृद्धीकरण आणि दुरुद्धीकरण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची आवश्यकता काय, किंवा त्याचा आपल्या मानवी आरोग्याला काय फायदा होणार आहे याबाबतची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समृद्धीकरण कसं करणार आहे ना, कोणत्या पदार्थाचं केलं जातं, समृद्धीकरण आणि दुरुद्धीकरण म्हणजे काय आहे नेमका, याच्यावर या कोणत्या प्रक्रिया आहे, या प्रक्रियांमध्ये काय केलं जातं, याबाबतची जी चर्चा आहे ती चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर खाद्यपदार्थाचे समृद्धीकरण आणि दृढीकरण आहे ना, समृद्धीकरण आणि दृढीकरण किंवा नाही या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या आहे. तर नेमकं खाद्यपदार्थाचं समृद्धीकरण आणि दृढीकरण म्हणजे काय हे आपण आता यातला फरक किंवा ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया या तासिकेला आपण किंवा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे भोज्य पदार्थाचे किंवा भोज्य तत्वाचे प्रमाण खाद्यातील नैसर्गिक प्रमाणाइतके वाढवणे. म्हणजे पोषक घटक आहे जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे 6 पोषक घटक अभ्यासले, कर्बोदक, स्निग्ध, प्रथिन, जीवनसत्व, खनिज पदार्थ आणि पाणी, हे जे 6 आवश्यक पोषक घटक आहे, तर त्या पोषक घटकांमध्ये नैसर्गिक दृष्टिकोनातून जितके त्याच्यामध्ये पोषक घटक आहे ते पोषक घटक काय करणं, त्याप्रमाणे नैसर्गिक प्रमाण आहे तेवढे त्याच्यामध्ये कमी झालेले आहे ते त्याच्यामध्ये काय करणं, वाढवणं, हे आपल्याला या प्रक्रियेमध्ये करावं लागतं. त्याच्यानंतर नंबर 2 आहे वाढीच्या अवस्थेनुसार लागणाऱ्या भोज्य तत्वांचे किंवा या ठिकाणी भोज्य तत्व हा शब्द पोषक घटकांसाठी वापरलेला आहे, तर भोज्य तत्वांचे गरजपूर्तीपेक्षा अधिक प्रमाणाचा त्याच्यामध्ये समावेश करणे. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या शारीरिक स्थितीनुसार इतकंच नव्हे तर ते ज्या ठिकाणी राहतात तिथल्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच्या ज्या गरजा आहे या पोषक घटकांच्या, त्या पोषक घटकांच्या गरजा कशा असतात, कमी जास्त असतात, आणि त्याच्यामुळे ती गरज त्यांची पूर्ण होणार त्याच्यापेक्षा थोडं किंबहुना अधिक भोज्य घटक त्याच्यामध्ये ॲड करणं किंवा त्याच्यामध्ये मिसळणं. की जसं उदाहरणार्थ किशोरावस्थेतील मुलं असेल, बाल्यावस्थेतील मुलं असेल, त्यांच्यासाठी जर एखाद्या पदार्थाचं आपण समृद्धीकरण करणार असो किंवा दृढीकरण करणार असो तर आपल्याला माहिती आहे की या दोन्ही अवस्थांमध्ये प्रथिनांची भरपूर आवश्यकता आहे, कारण हे वाढीचे वय असल्यामुळे या अवस्थेमध्ये जे आपण पोषक प्रथिनयुक्त खाद्यपदार्थ त्यांना देणार आहोत तर त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे प्रौढ आणि वृद्धावस्थेच्या व्यक्तींसाठी केलेल्या दृढीकरण आणि समृद्धीकरणापेक्षा याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण आपल्याला आणखीन जास्त वाढवावं लागेल, जेणेकरून त्या पदार्थापासून त्यांना त्यांची जी एवढी काही प्रथिनांची गरज आहे ती पूर्ण होऊ शकते. आणि त्याच्यामुळे वाढीच्या अवस्थेनुसार आपण कोणासाठी त्या पदार्थाचं समृद्धीकरण करत आहो, दृढीकरण करत आहो, त्यानुसार त्याच्यामध्ये पोषक घटकांचं प्रमाण आपल्याला त्यानुसार कमी अधिक करता येतं. आणि त्याच्यामुळे त्याची जी गरज आहे कोणत्याही व्यक्तीची असो, कोणत्याही अवस्थेतील व्यक्तीची असो, तर ती गरज त्याची पूर्ण होऊन उरेल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या पदार्थाला काय करायचं आहे, समृद्ध करायचं आहे किंवा त्या पदार्थाचं दृढीकरण, त्या पदार्थाचं आपल्याला त्याला तेवढ्या पद्या प्रमाणामध्ये काय करायचं आहे, त्या पोषक घटकाने समृद्ध करायचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर तिसरं पॉईंट आहे सामाजिक आरोग्याचे उद्देश साध्य करण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठी आहे ना, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं आरोग्य असतं तर ते आरोग्य काही पोषक घटक असतात ते सर्वसाधारण लोकांना सारख्या प्रमाणात लागतात आणि त्यानुसार त्यांचं काय करायचं आहे, त्या लोकांचं आरोग्य सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचं आहे, त्या पदार्थाचं खाद्यपदार्थाचं दृढीकरण करायचं आहे किंवा त्याचं समृद्धीकरण करायचं आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे अदलाबदल करता येण्यासारखे खाद्यपदार्थ समान पातळीवर आणण्यासाठी आहे ना. एखादा पदार्थ याच्यात टाकायचा त्याचा, तर आपण जसे अदलाबदली करतो आहे ना, एकाच्याऐवजी दुसरा पर्याय मार्ग जे माझा असा सुचवला होता, तर ते अदलाबदल करताना खाद्यपदार्थांची जी काही लेवल आहे ना, तर ती पातळी आपल्याला काय करावी लागते, पातळीवर आणण्यासाठी, म्हणजे समान पातळीवर ते असावे. समजा एखादा पोषक घटक तुम्ही एखाद्या पोषक घटकाच्या ऐवजी टाकत असाल तर तो त्याला इक्वलंट असायला पाहिजे, त्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून त्या पोषक घटकाची जी व्हॅल्यू आहे किंवा त्याचं जे मूल्य आहे पोषणाच्या दृष्टिकोनातून ते मूल्य कमी होता कामा नये, की त्याच पातळीचा किंवा तितक्याच प्रमाणावर जर तुम्ही त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ किंवा एखादा पोषक घटक मिस केला तर तो समान पातळीवर आणण्यासाठी किंवा आणण्याचा प्रयत्न करावा. एकाच्या ऐवजी तुम्ही दुसरा टाकला तरी चालेल, की जसं
लहान मुलांसाठी आहे ना, साखरेच्या ऐवजी जर तुम्ही ग्लुकोज वापरला तर ग्लुकोज हा कसा लवकर काय म्हणतात त्याला शोषणाची त्याच्यावर पचनाची आवश्यकता नाही, तो डायरेक्ट शोषला जातो. किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी साखरेच्या ऐवजी जर तुम्ही ग्लुकोजचा वापर केला तर त्या व्यक्तीला साखर पचवण्याची आवश्यकता राहणार नाही, तो ग्लुकोज डायरेक्ट त्याच्या रक्तामध्ये जाऊन त्याला उष्णता आणि शक्ती मिळू शकते. आणि त्याच्यामुळे जेव्हा एका पदार्थाच्या ऐवजी दुसरा पदार्थ ॲड केला जातो किंवा तो पदार्थ टाकून समृद्धीकरण केलं जातं किंवा दृढीकरण केलं जातं, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कुठे तरी विचार करावा लागतो. किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून पदार्थाचं दृढीकरण आणि समृद्धीकरण केलं तर ते त्या त्या समाजातील किंवा त्या त्या अवस्थेतील लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. दुसरा आणि पाचवा पॉईंट आहे शेवटचा, अन्नाचे पूर्णतः रूपांतर पूर्ण अन्नामध्ये रूपांतर करण्यासाठी आहे ना. एखादा पोषक घटक कमी असेल तर ते अपूर अन्न राहतं आणि त्याच्यामुळे त्याला पूर्ण अन्न करण्यासाठी त्याचा काय केला जातो, या समृद्धीकरण आणि दृढीकरणाचा वापर केला जातो. काही खाद्यपदार्थ असे आहे की त्याच्यामध्ये काही पोषक घटक अजिबात नाही आहे ना, मग ते पदार्थ त्या पोषक घटकांमध्ये पोषक घटक जर त्या पदार्थामध्ये राहिले नाही तर त्या व्यक्तीला पूर्ण पोषण त्याचं होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाचं पूर्ण अन्नामध्ये रूपांतर करण्यासाठी अशा प्रकारे दृढीकरण आणि समृद्धीकरणाची प्रक्रिया जर केली तर पदार्थ काय करता येतो, आपल्याला पूर्णान्नामध्ये रूपांतरित करता येतो. म्हणजे तो पदार्थ खाल्ल्यानंतर ज्या व्यक्तीला त्याची जी काही आवश्यकता आहे पोषक घटकांची, ती अपोषक घटकांची आवश्यकता त्या त्या खाद्यपदार्थातून पूर्ण होत असेल तर तो पदार्थ काय होतो, समृद्ध किंवा दृढ केला गेला असं आपण समजू शकतो. म्हणजे तो पदार्थ खाल्ल्यानंतर त्याला त्या पोषक घटकांसाठी इतर पोषक इतर खाद्यपदार्थाची गरज राहणार नाही. अशा प्रकारे पूर्णान्न तयार करण्यासाठी या प्रक्रिया केल्या जातात. साधारणपणे लहान मुलांसाठी पूर्णान्न जास्त आवश्यक असतं, कारण काय असतं हे मुलांचं आणि किशोरांचं वाढीचं वय असतं आणि त्याच्यामुळे आपण जर त्याच्यामध्ये काही पदार्थ कृत्रिम पद्धतीने काही पोषक जर त्याच्यामध्ये ॲड केले तर त्या पदार्थाला पूर्णान्नाचं स्वरूप प्राप्त करून देता येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे वाढीच्या वयांमध्ये जे काही पोषक घटक जास्त आवश्यक असतात, कारण काय आहे की व्यक्तीची खाण्याची जी क्षमता असते ती खाण्याची क्षमता आपल्याला वाढवता येत नाही आणि त्याच्यामुळे ही क्षमता न वाढवता तेवढ्या जितक्या प्रमाणामध्ये तो खातो आहे अन्न त्यापासूनच त्याला सगळ्या पोषक घटकांचा पुरवठा कसा करता येईल, या दृष्टिकोनातून खाद्यपदार्थाचं समृद्धीकरण आणि दृढीकरण या प्रक्रिया फार महत्त्वपूर्ण समजल्या जातात. तर या पाच बाबींचा जर आपण खाद्यपदार्थाचं दृढीकरण आणि समृद्धीकरण करताना जर विचार केला तर निश्चितच आपल्याला पदार्थाचं समृद्धीकरण सहजरित्या करता येऊ शकतं. आता हे समृद्धीकरण करताना आपण या ज्या वरच्या बाबी अभ्यासल्या आहे ना तर यांचा आपण आता सविस्तर विचार करूया. सगळ्यात पहिला पॉईंट आपण पाहिला भोज्य तत्वांचे प्रमाण खाद्यान्नातील नैसर्गिक प्रमाणा इतके वाढवणे आहे ना. त्याच्यामध्ये जेवढं नैसर्गिक स्थितीत होतं आणि जे वेगवेगळ्या प्रक्रियेमुळे काय झालेलं आहे नाश पावलेलं आहे ते आपल्याला पुन्हा भरून काढायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला नैसर्गिक प्रमाणा इतकंच त्याच्यामध्ये वाढवायचं आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त जर आपण वाढवायचा प्रयत्न केला तर निश्चित काय होईल त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तो पदार्थ जास्त हितावह किंवा जास्त महत्त्वाचा होऊ शकतो आहे ना. तर पहिला आपण पॉईंट आता सविस्तर अभ्यासणार आहे की उत्पादक खाद्यपदार्थाचे उत्पादन करतात ज्या पोषक तत्वांचा जास्त प्रमाणात त्रास होतो आहे ना. उत्पादक काय करतो त्याला काही व्यक्तीच्या आरोग्याशी काही देणं घेणं नसतं, त्या पदार्थातील पोषक घटक कधी कधी कमी जास्त त्याच्यामधनं नष्ट होतात आहे ना. आणि त्याच्यामुळे त्याला काय करायचं, उत्पादन करणे आणि विक्री करणे आणि आपला नफा मिळणे एवढ्याच उत्पादकाचा काय असतो उद्देश असतो. परंतु त्यामध्ये काय होतात की कधी कधी काही पोषक घटक जास्त प्रमाणात त्यांचा नाश होतो, जी पोषक तत्वे मिसळून त्या खाद्यपदार्थातील भोज्य तत्वे ही नैसर्गिकरित्या जितकी असतात तितकीच वाढवली जातात आहे ना. त्याच्यामध्ये जर जीवनसत्वाचा नाश होत असेल, समजा एखाद्या याच्यामध्ये जीवनसत्व ब एकचा नाश होत असेल तर जितका नाश होतो तितका त्याच्यामध्ये कृत्रिम पद्धतीने जीवनसत्व ब एक मिसळलं तर त्या पदार्थाचं काय होतं, समृद्धीकरण होतं. कारण पदार्थ आपण वेगवेगळ्या प्रक्रियेने तयार करतो त्याच्यामुळे आपल्याला काही पदार्थ हे समृद्ध करावेच लागतात, कारण त्याच्यावर काय होतं की त्या प्रक्रियेमुळे ते पोषक घटक त्याच्यातले नाश पावतात. आणि विशेषतः जीवनसत्व हा जो प्रकार आहे आपल्या खाद्यपदार्थातील जीवनसत्व हा जो पोषक घटक आहे तो काय होतो त्वरित त्यातले काही पोषक घटक असे आहे की ते त्वरित नाश पावणारे जीवनसत्व आहे आणि त्याच्यामुळे जीवनसत्व आणि खनिज पदार्थ हे आपल्याला खाद्यपदार्थांमध्ये
टाकून त्याचं दृढीकरण केलं जातं किंवा समृद्धीकरण करण्याची प्रक्रिया या खाद्यपदार्थ या पोषक घटकांवर जास्त करावी लागते. त्याच्यानंतर दुसरं आहे वाढीच्या अवस्थेनुसार लागणाऱ्या भोज्य तत्वांचे गरजापूर्तीपेक्षा अधिक भोज्य तत्वांचा समावेश करणे, आहे ना. मी आताच म्हटलं होतं की लहान मुलांच्या वाढीच्या नैसर्गिक अवस्थेनुसार पूरक अन्नातून अधिक पोषण मूल्य मिळणे त्याला आवश्यक असते आणि या हेतूने पदार्थाचं काय केलं जातं, समृद्धीकरण करण्यात येतं. कारण वाढीच्या वयामध्ये आताच मी सांगितलं की प्रथिनांची जास्त आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे प्रथिनं, चांगल्या दर्जाची प्रथिनं जर त्याच्यामध्ये आपण ॲड केली त्या खाद्यपदार्थांमध्ये मुलांच्या आहारामध्ये, तर काय होईल की तो पदार्थ काय होतो, समृद्ध होतो. त्या पोषक घटकांनी त्या पदार्थ त्या पोषक घटकामुळे तो पदार्थ समृद्ध होऊन त्याचा फायदा त्या बालकाला चांगल्या प्रकारे होऊ शकतो किंवा त्याच्या आरोग्यासाठी तो पदार्थ फायदेशीर ठरू शकतो. तिसरं आहे सामाजिक आरोग्य, म्हणजे सर्वसामान्य लोकांचं आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला खाद्यपदार्थाचं समृद्धीकरण किंवा दृढीकरण कसं करता येईल याबाबत या ठिकाणी विचार केला जातो. ते जसं अमेरिकेमध्ये ब्रेडमध्ये B1, B2 आणि B3 म्हणजे थायमिन, रिबोफ्लोबिन आणि नायसिन याशिवाय लोह या भोज्य घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रेडचे काय केले जाते, समृद्धीकरण केले जाते. विद्यार्थी मैत्रिणी, तुम्हाला माहीत आहे की ब्रेड ही कशापासून तयार होते, मैद्यापासून. मैदा हा पूर्णपणे 100% कर्बोदकयुक्त पदार्थ आहे. मग समजा तुम्ही ब्रेड खाल्लं तर काय होईल, तुम्हाला त्याच्यापासून फक्त कर्बोदक मिळेल, आहे ना, इतर पोषक घटक मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये या ब्रेडला काय केलं जातं, समृद्धीकरण केलं जातं या ब्रेडचं. या ब्रेडमध्ये नसलेले जीवनसत्व आणि लोह हे खनिज पदार्थ त्याच्यामध्ये काय केले जातात, ॲड केले जातात. आणि विशेषतः कोणते केले जातात, B1, B2, B3 जी जलद्रव्य जीवनसत्व आहे जी पाण्यामध्ये सहज नष्ट होतात परंतु ज्याची आपल्या शरीराला अत्यंत आवश्यकता आहे, असे महत्त्वपूर्ण जीवनसत्व आणि लोह यासारखे भोज्य घटक त्याच्यामध्ये त्या ब्रेडमध्ये ॲड केले जातात आणि ब्रेडचं काय केलं जातं, समृद्धीकरण केलं जातं. तुम्ही म्हणाल की मॅडम ब्रेडचं समृद्धीकरण का केलं जातं, तर अमेरिकेमध्ये आपल्यासारख्या पोळ्या आणि भाकरी खाण्याची प्रथा नाही आहे, तिथे ब्रेड हा त्यांचा मुख्य आहार आहे. ब्रेडचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ ब्रेडचे ते लोक आपल्या आहारामध्ये घेतात. आपल्यासारखं दोन्ही टाईमला कुकर लावण्यात वरण भात, भाजी पोळी, चटण्या, कोशिंबिरी, लोणचे, आहे ना, असे वेगवेगळे पदार्थ ते करत नाही. त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहे. त्यांच्या आहारामध्ये ब्रेडचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते लोक ब्रेडला काय केलं जाते, ते काय करतात, ब्रेडला समृद्ध करतात. पण आपल्याकडे ब्रेडला समृद्ध करण्याची आवश्यकता नाही. आपण ब्रेड किंवा का तो आजारी असेल किंवा एखाद्या वेळेस फारच काय म्हणतात पराठा आणि थेपला आणि पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला तर आपण काय करतो, ब्रेडचा वापर करतो. सहसा मला तर असं वाटते की जेव्हा अगदी आजारी असते, तोंडाला चवून असते, तेव्हा ब्रेड खाल्लं जातं आपल्याकडे, आहे ना. त्यांच्यासारखं सर्रास ब्रेड खाल्लं जात नाही आणि त्याच्यामुळे भारतामध्ये आपल्याला ब्रेड समृद्धीकरण केलं तर ते समृद्ध ब्रेड, समृद्धीकरण केलेलं ब्रेड हे व्यक्ती महिन्यातनं एखाद्या वेळेस खाऊ शकेल. आणि त्याच्यामुळे प्रत्येक देशाच्या, प्रत्येक राज्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या आहे, आहाराच्या पद्धती वेगळ्या आहे. ज्या त्या राज्यानुसार किंवा ज्याच्या ज्या ज्या त्या स्थानिक आहाराच्या ज्या पद्धती आहे किंवा सवय आहे त्यानुसार तिथले तिथे पदार्थ जर आपण समृद्ध केले किंवा त्याचं दृढीकरण केलं तर ते त्या तिथल्या लोकांसाठी उपयुक्त ठरतं. उत्पादनामध्ये गरजेनुसार पोषक तत्वांचा समावेश केला जातो. ब्रेडचे समृद्धीकरण साधले जाते. अशा प्रकारे समृद्धीकरणामुळे लोकांच्या खाण्याच्या सवयीवर कोणताच परिणाम होत नाही कारण तिथल्या लोकांना ब्रेड खायची सवय जास्त असते. आणि समजा त्यांनी ब्रेड सोडून इतर पदार्थ समृद्ध केले तर त्या लोकांना त्या समृद्धीकरणाचा उपयोग करता येईल का, नाही. आणि त्याच्यामुळे ते लोक काय करतात, ब्रेडला त्यांनी समृद्धीकरण केलेलं आहे. आपल्याकडे आपण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे जे आपलं मुख्य अन्न आहे त्याला आपण समृद्धीकरण करून त्याचा आपण काय करू शकतो, आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थाची भर घालून त्या पदार्थाचं आपल्याला समृद्धीकरण आणि दृढीकरण करता येऊ शकतं. चौथा पॉईंट आहे अदलाबदल करून करता येण्यासारखे खाद्यपदार्थ समान पातळीवर आणण्यासाठी, आहे ना. मार्गरीनचा उपयोग लोण्याऐवजी केला जातो, म्हणजे आपल्याकडे मार्गरीनचा वापर नाही केला जात परंतु फॉरेन कंट्रीमध्ये, पाश्चात्य देशामध्ये आपण इथे लोण्याचा वापर करतो पण ते लोक मार्गरीनचा वापर करतात, आहे ना. तर अशा वेळेस काय होतात की मार्गरीनचा उपयोग जेव्हा लोण्याच्या ऐवजी केला जातो, उदाहरणार्थ 1 किलो मार्गरीनमध्ये 15,000 मिलीग्रॅम अ जीवनसत्व मिळून त्याचे समृद्धीकरण केले जाते. लोण्यामध्ये आहे ते ऑलरेडी, आहे ना, पण ते लोक लोण्याच्या ऐवजी
खंडलोण्यामधले जे फॅट्स आहे ते मार्गनपेक्षा थोडेसे जड आहे किंवा हेल्थ वाढवण्यासारखे आहे आणि त्याच्यामुळे ते लोक तिथले लोक खूप हेल्दी असतात है ना आणि त्याच्यामुळे ते आपल्या आरोग्याचा किंवा काय म्हणतात आपण ज्याला काय म्हणतो तेल तुपाचा किंवा फॅट्सचा ते फार काळजीपूर्वक वापर करतात है ना. आपल्याकडे आपण तळलेले पदार्थ सर्रास खातो परंतु ते लोक तळलेले पदार्थ अवॉइड करतात. जास्त मसाले जास्त तेलकट पदार्थ खात नाही आणि त्याच्यामुळे ते लोण्याच्याऐवजी जेव्हा मार्गरीनचा वापर करतात तर त्या मार्गरीनमध्ये जे जीवनसत्व अ नसतं ते काय करतात कृत्रिम पद्धतीने एका किलोमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये ते मिक्स केलं जातं आणि नंतर त्या मार्गरीनचा जर त्या लोकांनी वापर केला तर काय होतं त्यांना जीवनसत्वाचा पुरवठा होतो. अशा प्रकारे जेव्हा आपण एका पदार्थाऐवजी दुसरा पदार्थ ॲड करतो तर त्या पदार्थामध्ये नसलेले पोषक घटक जर त्याच्यामध्ये आपण ॲड केले किंवा त्या पदार्थाचं त्याच्यामध्ये दृढीकरण जर केलं तर काय होतं तो पदार्थ म्हणजे एकाच्याऐवजी दुसरा पदार्थ वापरणं हे आपल्या आरोग्याला घातक होत नाही किंवा त्याचा आपल्या आरोग्याला काय होतो निश्चित कुठेतरी फायदा होत असतो. आता आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहे तो म्हणजे अन्नाचे पूर्णान्नात रूपांतर करण्यासाठी आहे ना. मिठाईसारख्या गोड पदार्थातून अधिक प्रमाणामध्ये काय मिळते साखर मिळते आहे ना. भोज्य तत्वांचा त्यात समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून 0.2 मिलीग्रॅम थायमिन 3.3 मिलीग्रॅम नायसिन प्रत्येक किलोच्या कर्बोदकासाठी घालून खाद्यपदार्थाचे पोषण मूल्य वाढविले जातात आहे ना. की जसं स्वीट तयार करताना आपण साखरेचा वापर जास्त करतो आहे ना आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाचं भोज्य मूल्य किंवा त्याच्यातले पोषक घटक आहे त्यांचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काय केलं जातं कृत्रिम पद्धतीने 0.2 मिलीग्रॅम थायमिन 0.3 नायसिन असं प्रत्येक किलो कर्बोदकासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं ही जी जीवनसत्व आहे ती जीवनसत्व कृत्रिम पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून त्या खाद्यपदार्थाचं काय केलं जातं दृढीकरण किंवा समृद्धीकरण केलं जातं जेणेकरून तो पदार्थ पूर्ण अन्नामध्ये रूपांतरित करता येऊ शकतं. आपण आता पाहिलेलं आहे की जेव्हा आपण प्रथिनांचा अभ्यास करणार तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की जे आपण शाकाहारी लोक आहोत शाकाहारी लोकांच्या आहारातील जे काही खाद्यपदार्थ आहे त्या खाद्यपदार्थामध्ये प्रथिनांचा जो दर्जा आहे किंवा प्रथिनं ज्या कामटा दर्जाचे आहे ते अत्यंत निकृष्ट प्रतीचे किंवा म्हणजे मध्यम प्रतीचे प्रथिनं आहे. खाद्य जे नुसतं काय म्हणतात ज्यांचा नुसता पूर्ण साकार आहे जे लोक कधीच मांसाहार घेत नाही त्यांच्या आहारामध्ये आपल्याला प्रथिनं हे नेहमी कसे निकृष्ट प्रतीचे दिसतात आणि त्याच्यामुळे प्रथिनांच्या अभावाचे दुष्परिणाम त्या लोकांवर सतत होताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे आपण जर ते पदार्थ खाऊ शकत नसेल तर आपल्याला आपले जे शाकाहारी पदार्थ आहे त्यांचा काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसार जसं तांदळात जे आहे ते डाळींमध्ये नाही डाळींमध्ये आहे ते तांदळात नाही आहे ना आणि त्याच्यामुळे आपण काय करतो भारतीय लोक सातूचं पीठ वापरतो आहे ना. सातूच्या पीठाचा वापर करून आपण त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतो. मिक्स भाजणीचे आपण चकल्या करतो भाजणीचे पराठे करतो भाजणीचे थालीपीठ करतो. आपण भारतीय वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहारामध्ये घेतो तर या पद्धतीने मिक्स डाळीचा ढोकळा करणे त्याच्यानंतर तृणधान्य आणि कडधान्य यांना एकत्र करून त्याला समृद्ध करता येतं. तर अशा पद्धतीने आपले जे खाद्यपदार्थ आहे आपल्या रोजच्या सवयीचे जे खाद्यपदार्थ आहे त्याला आपण दृढीकरण त्यांचं दृढीकरण आणि समृद्धीकरण केलं तर निश्चित आपल्यालाही चांगल्या प्रकारचे भोज्यमूल्य मिळू शकतात. जसं मी आता म्हटलं की अमेरिकेमध्ये ब्रेडला समृद्ध केलं जातं मग भारतामध्ये काय करावं लागेल आपल्याला भारतामध्ये कणकेला समृद्ध करावं लागेल आहे की नाही. की जेणेकरून कणिक समृद्ध कर समृद्धीकरण केलेली कणिक जर भारतीय लोकांनी वापरली तर त्यांना जास्तीत जास्त त्याचा काय होऊ शकतो फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला खाद्यपदार्थाचे समृद्धीकरण का करायचे आहे आणि कसे करायचे आहे ना समृद्धीकरण आणि दृढीकरण याबाबत आपण आता या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धान्यपदार्थ यांचे जीवनसत्व व खनिज पदार्थ घालून कसं समृद्धीकरण केलं जातं भारतामध्ये कुठले पदार्थ समृद्धीकरण करून आपल्याला लोकांच्या आहारामध्ये देता येतात जेणेकरून लोकांचा आहाराचा दर्जा आहे तो आहाराचा दर्जा किंवा पोषक दर्जा वाढून आपल्याला त्यांचं आरोग्य जपता येईल या दृष्टिकोनातून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची चर्चा करूया. या ठिकाणी मी थांबते. तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा आणि योग्य तो असा अभ्यास करा आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी थांबू.